पदवीधर निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पार्टीचा भाजपला घरचा आहेर, विश्वासात घेऊन काम करणे अन्यथा वेगळा निर्णय घेऊ, संदेश भंडारी यांचा इशारा। पुणे पदवीधर मतदारसंघातील प्रचारात भाजप रिपब्लिकन नेत्यांना बाजूला ठेवत आहेत। या मतदारसंघात 25,00,000 मते ही आंबेडकर चळवळीची असून त्यांचा यांना विसर पडला आहे। जर पुढील काळात रिपब्लिकन नेते कार्यकर्त्यांना भाजपने विश्वासात घेतले नाही तर मात्र रिपब्लिकन पक्ष योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल, असा इशारा रिपब्लिकन नेते संदेश भंडारी यांनी दिला आहे। आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपने घटक पक्षांना फरफटत मागे येतील अशा भ्रमात राहू नये। जवळजवळ पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मिळून आंबेडकरी जयंतीची जवळजवळ 25,00,000 पेक्षा जास्त मतं आहेत। प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्तीमध्ये रिपब्लिकन पक्षाची किमान 10 मतं आहेत। रिपब्लिकन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढच्या काळामध्ये ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून भाजपनं प्रयत्न करावा। जर भाजप रिपब्लिकन कार्यकर्त्यांना जर विश्वासात घेत नसेल तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतील। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।